मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी पूजेची मांडणी कशी करावी घरात जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरे रंगीत कापड अंथरून गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्या कलशात दुर्वा पैसा सुपारी पाच पाने किंवा डहाळ्या व नारळ ठेवावा चौरंग पाटावर कलशाजवळ श्री लक्ष्मी देवीचा फोटो आणि श्रीलक्ष्मीचा यंत्राचा कागद ठेवावा मूर्ती असेल तर ती ठेवावी पुढे विडे सुपारी खोबरे खारेक बदाम हळकुंड आणि खडीसाखर किंवा गुळ ठेवून गणपतीची सुपारी मांडावी पूजा झाल्यावर खडीसाखर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करावी कहाणी वाचन झाल्यावर मग जमलेल्या लोकांना गुळाचा प्रसाद द्यावा रात्री श्री लक्ष्मीला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून गाईला गोग्रास घालून नंतर आपण जेवण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानानंतर श्री लक्ष्मीची पूजा विसर्जन करावी कलशातील पाणी तुळशीला घालावे कलशातील पाच पाने किंवा डहाळ्या आपल्या घराभोवती टाकाव्यात पाठ चौरंग उचलून त्या जागेवर हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा लक्ष्मी मातेने सांगितलेले आहे माझे हे लक्ष्मी व्रत नेमाने करणाऱ्यांना मी सतत सुखी आणि समाधानी ठेवीन। असे हे श्रीलक्ष्मी मातेने पद्मपुराणात सांगितलेले आहे त्यावर विश्वास ठेवा श्रीलक्ष्मी माता की जय